इतने जेवढं कॉन्ट्रॅक्ट वळता असणारा कामगार जो आहे त्याला माझं आव्हान करायचं आहे, सत्ता बदला आणि कॉन्ट्रॅक्ट संपवा आणि परमनंट व्हा अशी असणारी परिस्थिती आहे। ही सत्ता बदलल्याशिवाय परमनंट होणार नाही। भले आत्ताचा पगार मिळणार नाही पण त्याचा अर्धा तर मिळेल, गॅरंटी तर राहील। 58 वर्षापर्यंत मी आपला नोकरीत राहील ही गॅरंटी तर राहील। काढल्या जाणार नाही ही टांगती तलवार तर राहणार नाही। आणि इथल्या कॉन्ट्रॅक्टच्या कामगाराला परमनंट व्हायचं असेल, भले अर्ध्या पगारावरती असेल परमनंट व्हायचं असेल तर त्यांनी इथली सत्ता बदलली पाहिजे। धर्मच्या नावाने जे सत्ता मागतात आहेत त्यांना असणारा तुम्ही विचारा की बा हा जो कॉन्ट्रॅक्ट लेबर आहे, कॉन्ट्रॅक्ट अधिकारी आहे, कॉन्ट्रॅक्ट वरती शिक्षक आहे, कॉन्ट्रॅक्ट वरती प्राध्यापक आहे, त्याचा आणि तुमचा धर्म वेगळा आहे का? हा कॉन्ट्रॅक्ट वरती असणारा ख्रिश्चन धर्मी आहे का? हा कॉन्ट्रॅक्ट वरती असणारा मुस्लिम धर्मी आहे का? हा कॉन्ट्रॅक्ट वरती असणारा हा पारसी धर्माचा आहे का? ते त्याचं उत्तर नाही, तो स्वधर्मीयाचा। मग त्याचा आणि सत्ताधाऱ्याचा धर्म एकच असेल तर मग त्याला कॉन्ट्रॅक्ट वरती का? त्याचं शोषण का? त्याला त्याच्या आयुष्यामध्ये स्थैर्यता का आपण देत नाही? हे भांडण धर्माचं नसून हे इथल्या वर्चस्वाचं भांडण आहे, एवढं असायला लक्षात घ्या। हे वर्चस्वाचं भांडण आहे। लोकसभेमध्ये महिलांचं आरक्षण यावं म्हणून अशी असणारी चर्चा सुरुवात झाली। आम्ही म्हटलं चांगलंय, महिलांसाठी काही लोकसभेच्या विधानसभेच्या जागा आरक्षित होणार असेल तर आम्ही स्वागत करतो, पण त्याच्याबरोबर अजून एक जोडतो की तुम्ही एससी एसटीच्या महिलांना आरक्षण देणार आहात, त्याच्याच बरोबर ओबीसीच्या महिलांना सुद्धा आरक्षण द्या। त्यावेळेचे सत्ताधारी आणि आत्ताच्या सत्ताधारी जे आहेत ते हळूच माझ्या कानात म्हणतात, प्रकाश आम्ही एससी एसटी ला देतोय ना, ओबीसी ला कशाला? आपण नंतर बघू। म्हटलं नंतर कधी येतच नाही, जे काही करायचंय ते आत्ताच करायचंय। आणि महिलांना आरक्षण आणण्याचं टूंग का निघालं तर लोकसभेमधलं निवडून येणारे जे होते त्या निवडून येणाऱ्याची सामाजिक क्लास बदलला होता। वर्गवारीने सुद्धा बदलला होता आणि सामाजिक दृष्टिकोनातून बदलला होता। आणि जातीच्या भाषेत पाहायचं झालं तर जातीची सत्ता सुद्धा त्या ठिकाणी बदलली। उच्चवर्गीय जे होते, उच्चवर्ण होते, त्यांची संख्या घटत चालली होती आणि ओबीसी आणि इतर जे आहेत त्यांचं प्रतिनिधी लोकसभेमध्ये वाढत चाललं होतं। ही सत्तेची लढाई आहे, ही वर्चस्वाची लढाई आहे। जे राजाच्या दारामध्ये कधी चौकदार होऊ शकले नाही
जे राजाच्या दारामध्ये कधी चोपदार होऊ शकले नाही, ज्यांना शिवाजीने असर तलवार दिली पण पेशवाईने ती तलवार काढून घेतली, अशांची ही लढाई आहे हे आपण असर लक्षात घ्या. ज्यांना शिवाजीने हातात तलवार दिली त्यांची संख्या लोकसभेमध्ये वाढत होती, मावळ्यांची असणारी संख्या त्या ठिकाणी वाढत होती, आणि ही वाढण्याची संख्या थांबवायची कशी तर महिला आरक्षणानं. 50% आरक्षण. आता 50% आरक्षण आणलं आणि 21% आरक्षण हे SC ST चं आहे तर 70% आरक्षण तसंच गेलं. म्हणजे जी काही सत्तेमधला सामाजिक बदल होत होता त्या सत्तेच्या सामाजिक बदलाला बदलण्यासाठी महिला विधायक आणलं होतं आणि त्या महिला विधायकाला पाठिंबा दिल्यानंतर मागणी अशी होती की OBC आणि इतर यांचं असणारं आरक्षण असता कामा. SC महिला आणि ST महिलांना ते नाकारू शकत नव्हते कारण का SC आणि ST ला आरक्षण मिळते, त्यांच्याच मध्ये ST आणि महिला म्हणजे ST च्या महिला आणि SC च्या महिला यांना आरक्षण द्यायचं होतं. पण ते जनरल कोट्यामध्ये जे असणार OBC महिलांना आरक्षण मिळायचं होतं त्याला असणारा विरोध होता, कारण का ते जर झालं असतं तर सत्तेतला सामाजिक बदल हा अजून वेगाने गेला असता आणि आपल्या हातातून सत्ता ही कायम गेली असती अशी जी भीती इथे वर्णव्यवस्थावादी जे आहेत त्यांना भीती आहे आणि ती आज सुद्धा लढाई सुरुवात आहे हे आपण लक्षात घ्या. आणि अशा या लढाईमध्ये आपल्याला काय दिसतंय, अशा या लढाईमध्ये आपल्याला असं दिसतंय की जे जे फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेत होते ते फक्त आपल्या मतासाठी घेत होते, मुमेराम बगल में छुरी असं आपण जे म्हणतो त्याच पद्धतीने त्यांनी असा वापर केला. आणि आता ज्यावेळेस खरी लढाई आली त्यावेळेस आपलं खरंच अंग दाखवलं आणि ते RSS BJP च्या वाटेवरती आपल्याला दिसत आहेत. आपल्याला वाटेवरती दिसत आहे. मला काही जण म्हणतात प्रकाश ही जरी परिस्थिती खरी असली तरी या सगळ्यांनी असणारा अमित शहा आणि नरेंद्र मोदींना उल्लू केलं की नाही. मी हिंदी शब्द ज्याला उल्लू आपण म्हणतो ते उल्लू केलं की नाही, म्हटलं काय केलं काही नाही. पहिल्यांदा अर्ध्या रात्रीमध्ये असताना मुख्यमंत्री पद घेऊन शपथ झाली, उपमुख्यमंत्री झाले, आपल्यावरच्या केसेस होत्या त्या सगळ्या काढून घेतल्या, बंद करून घेतल्या, पुन्हा घरात आली. आता पुन्हा ती चर्चा सुरुवात झाली. म्हटलं मान्य आहे की काय काळापर्यंत असं त्या दोघांना त्यांनी उल्लू केलं, अमित शहाला आणि नरेंद्र मोदींना त्यांनी असं उल्लू केलं. पण म्हटलं ज्या दिवशी या दोघांनी असं तिहार जेलचा रस्ता दाखवला त्या दिवशी काय होणार, त्या दिवशी नांगी टाकल्या जाईल की त्या नांगीतून दिवसल्या जाईल हा बघण्याचा वेळ आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. आता दिवसायचं आणि विष पाहिजे तर सत्ता पाहिजे, आता सत्ता नसेल तर विष नाही आणि विष नाही तर दिवस येत नाही आणि दिवस तू कर रडल्यासारखं मी कर मारल्यासारखं असं जे नाटक चाललेलं आहे या नाटकाला पूर्ण विराम
हा मी ही आंबेडकरी जनताच देऊ शकते, फुले शाहू आंबेडकर विचार हाच देऊ शकतो हे आपण लक्षात घ्या. पण त्याने फुले शाहू आंबेडकरी विचार मानणाऱ्याने स्वतःवरती पहिल्यांदा विश्वास ठेवला पाहिजे की मी हे घडवू शकतो, मला कोणाच्या कुबड्यांची गरज नाही, मी आधार अनेकाला देऊ शकतो, मी अनेकांच्या कुबड्या होऊ शकतो, पण मला कुबड्यांची गरज नाही ही पहिल्यांदा मानसिकता ही आपण निर्माण केली पाहिजे, तरच हे आपण विजय करू शकतो हे आपण लक्षात घ्या. प्रश्न हा आहे की आपण उघड्या डोळ्याने पाहतो, आपण उघड्या डोळ्याने पाहत नाही. मध्यंतरी राज्यसभेमध्ये या शासनाने 2014 ते 2022 या कालावधीमध्ये ज्यांची संपत्ती 500 कोटी आहे, ज्यांची संपत्ती 500 कोटी आहे असे 7,65,000 कुटुंब हे परमनंटली भारत सोडून गेलेले आहे. हे परमनंटली भारत सोडून गेलेले आहे. मी तिथल्या अधिकाऱ्यांना असं विचारलं की याच्यापैकी असणारा मुस्लिम संख्या किती आहे, तर ते म्हटले 1% सुद्धा नाही अशी असणारी परिस्थिती आहे, बोटावर मोजणारी कुटुंब आहेत अशी परिस्थिती. मग उरलेले कोण आहे? उरलेले या देशामधले हिंदू आहेत. सत्ता कोणाची? आरएसएस बीजेपीची. ते काय म्हणतात की आम्ही इथल्या हिंदूंचे प्रतिनिधी आहोत. जे देशात देश 2014 पासून ते 2022 पर्यंत सोडून गेले 7,65,000 हे सुद्धा हिंदू होते. हे सोडून का गेले? त्यांनी असं म्हटलं की ही जी 500 कोटीची आमची जी संपत्ती आहे ना, याच्यासाठी आमच्या 3 पिढ्या झिसल्या, आतोनात सहन केलं, या खांद्यावरती त्यांनी असणारा बोजे उचलले आणि आपला एक विश्वास निर्माण केला बाजारामध्ये. आणि तो विश्वास निर्माण केल्यानंतर आज आमची संपत्ती 500 कोटीची आहे. आम्ही जर या देशामध्ये राहिलो आणि आजच्या सरकारचं आम्ही जर ऐकलं नाही, त्यांच्या मताप्रमाणे आम्ही असं चाललो नाही, तर आमच्यावरती इन्कम टॅक्स ची धाड घातल्या जाईल, ईडीची धाड घातल्या जाईल, पोलीस आमच्या घरी पाठवल्या जातील, सीबीआय पाठवल्या जातील आणि आमच्या 3 पिढ्याने कमवलेली इज्जत जी आहे, आमच्या 3 पिढ्याने कमवलेली इज्जत जी आहे ती इज्जत मातीमध्ये मिटल्याशिवाय राहणार नाही. आमच्या पिढ्या बाप जादेची आणि आमची इज्जत आणि इब्रत ही राहिली पाहिजे, म्हणून आम्ही असं देश सोडून चाललेलो आहोत आणि आमची संपत्ती सुद्धा आम्ही घेऊन चाललेलो आहोत. नरेंद्र मोदी, मी आपल्याला असं विचारतो की तुम्ही येण्याच्या अगोदर अनेक पंतप्रधान होऊन गेले, वेगवेगळ्या पक्षांचं सरकार येऊन गेली,
इथल्या भांडवलदारांचं आणि त्यांची भांडणं झाली, पण त्यांना असुरक्षित कधीच वाटलं नाही, त्यांना असुरक्षित कधीच वाटलं नाही, त्यांना ही भीती वाटली नाही की आपल्यावरती धाड पडेल, आपल्याला असं बदनाम केलं जाईल, आपली इज्जत मातीमध्ये मिटवली जाईल याची त्याला भीती नव्हती। तुम्ही असं म्हणतात की वी आर विथ डिफरन्स, म्हणजे आमचं राज्य वेगळं, बरोबर तुमचं असणारा राज्य वेगळं। ज्यांनी इबरत कमवली त्यांची इबरत मातीमध्ये घालवणार तुमचं सरकार आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या। मित्रो, याच्यातले काही जण मी ओळखतो, त्यांना म्हटलं अरे मग घाई करू नका, जाऊ नका, ते म्हटले प्रकाश भाऊ तुम्हाला म्हणायला काय जात, आज म्हटलं म्हणा मी म्हणत नाहीये, आम्ही तुमच्या बरोबर उभा राहतो, लढायला तुमच्यासाठी तयार आहोत, सगळंच करायला तयार आहोत, ते म्हटलं तुम्ही सगळं कराल पण धाड पडली तर आमची इब्रत गेल्यानंतर तुम्ही काय करणार। म्हटलं तुमच्या बाजूने आम्ही लढू शकतो एवढंच आहे, पण ते म्हटले आमची इब्रत गेली तर आमची इज्जत गेली तर आम्ही मातीमोल झालो। आज ही सगळी माणसं संधीची वाट बघतात आहेत, एवढं लक्षात ही सगळी माणसं संधीची वाट बघतात। कि आपण कुठेतरी एकत्र येऊ, त्याच्यातला एक जण असं म्हणाला म्हणाला ते म्हटले एक चांगली गोष्ट आहे की जे जे शाहू फुले आंबेडकरवादी मानतात त्याच्यापैकी एकाकडेही 50 कोटीची संपत्ती नाही, त्याच्यापैकी कोणाकडेही 50 कोटीची संपत्ती नाही, आणि म्हणून हे सरकार तुमच्या विरोधात म्हणजे फुले शाहू आंबेडकरी समूहाच्या विरोधात काहीच करू शकत नाही। तुम्हाला भीतीचं कारण काय? तुम्ही उभे राहा, आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहतो। आम्ही उभे राहणार आहोत की नाही हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे। मी जसं म्हणालो की आपल्याला कुबड्यांची गरज नाही, आपल्याला कुबड्यांची गरज नाही, आपण दुसऱ्यांचं कुबडं होऊ शकतो हे लक्षात घ्या, आणि त्याला चालवायला आणि पळवायला आपण लागू शकतो हे लक्षात घ्या। आपण कुठे उभे आहोत हे आपल्याला पहिल्यांदा लक्षात आलं। आपण कुठे आहोत हे आपण लक्षात घ्या। आपल्याला कुबड्यांची गरज नाही, आपल्याला कुबड्यांची गरज नाही, आपण दुसऱ्यांच्या कुबड्या होऊ शकतो आणि सध्याच्या सरकारला उत्तर देऊ शकतो हे लक्षात। मी असं मानतोय की हे वैचारिक भांडण, आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे, त्यांना पारतंत्र्य पाहिजे, आम्हाला लोकशाही पाहिजे, त्यांना हुकुमशाही पाहिजे, आम्ही असं म्हणतोय की इथला असणारा माणूस ज्याला जे पाहिजे ते त्यांनी केलं पाहिजे, तो अधिकार त्याचा आहे, ते म्हणतातच नाही आम्ही जे सांगू तेच त्यांनी केलं पाहिजे। उद्याचं राज्य हे मानवतेचं राज्य,
की त्या मधुमाद्याचं राज्य हे ठरवण्याची वेळ आलेली आहे एवढं लक्षात घ्या। जे मानवतेच्या बाजूने आहे त्यांचे आम्ही कुबड्या होणार आहोत ही आपण खूनघाट त्या ठिकाणी बांधली पाहिजे एवढं लक्षात घ्या। जे बनवाड्यांच्या बाजूने जाणार आहेत त्यांच्यासाठी आमचा रस्ता कायमचा बंद आहे हे लक्षात घ्या, कायमचा बंद। काही फुले शाहू आंबेडकरवादातले महाबाप स्वतःला विचारवंत समजतात, तर म्हटलं प्रकाश तुम्ही किती दिवस लढणार? म्हटलं जोपर्यंत ताकद आहे तोपर्यंत लढू, नंतर दुसरी पिढी येऊन म्हटलं लढेल। नाही नाही, आपण असं केलं पाहिजे की शत्रूचा शत्रू हा आपला मित्र। म्हटलं मानते, म्हटलं कोणाचा शत्रू कोण? ते म्हटले काँग्रेस आपल्याला विचारत नाही, अमुक आपल्याला विचारत नाही, तमुक आपल्याला विचारत नाही, यांचं असणारं भांडण आरएसएस बीजेपीशी आहे, आपण आरएसएस बीजेपी बरोबर का समजोता करायचं? म्हटलं तुम्ही खरंच फुले शाहू आंबेडकरवादी आहात का? म्हटलं मला पहिल्यांदा सांगा, तुम्ही खरंच फुले शाहू आंबेडकरी आहात का पहिल्यांदा सांगा? ते म्हटले का? तर मला डाऊट येतोय की तुम्ही असणारा आरएसएस बीजेपीचे एजंट आहात असं मला वाटायला लागलं। म्हटलं ज्याच्या विरोधात शाहू महाराज लढले त्यांच्या राज्यामध्ये त्यांनी असणारं आरक्षणाचं तत्व लागू केलं। महात्मा फुलेने इथे म्हटलं होतं समता यावी म्हणून आपली दारं आणि शिक्षण हे खुलं केलं, आणि बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून एक समतेची व्यवस्था अमल केली, त्याला उद्ध्वस्त करायला जे निघालेले आहेत त्यांच्याबरोबर समझौता करा तुम्ही म्हणता। आणि म्हणून म्हटलं मला डाऊट आला की तुम्ही शाहू फुले आंबेडकरवादी आहात का? हे असे महाभाग फार तुम्हाला रस्त्यात मिळतील, यांच्यापासून आपण एवढंच म्हटलं पाहिजे सावधान। आपल्यामधला हेर आलेला आहे एवढं लक्षात घ्यायचं, त्या हेराला नमस्कार चमत्कार जयभीम करायचं आणि मार्गी लावून टाकायचं, त्याच्यात नादी लागायचं नाही एवढं आपण लक्षात घ्या। त्याचा 2024 याच्या अगोदर बऱ्याच घटना या ठिकाणी घडणार आहेत, कदाचित कर्नाटक हे असर मार्ग दाखवून दे, कदाचित कर्नाटक हा मार्ग दाखवून दे की या देशामध्ये बदल अपेक्षित आहे, फक्त त्या बदलाचं शब्दकरण आणि त्याचा हुंकार हा आपण झाला पाहिजे हे लक्षात, हा आपण झाला पाहिजे। मी आताच तेलंगणा आलो, एक नव वारं वाहिलं की जे आम्ही म्हणत होतो या देशातला 70% समूह याचा व्यापाराचा संबंध नाही, याचा आणि व्यापाराचा संबंध नाही,
हा व्यापाराचा संबंध नाही म्हणून 70% जनतेने व्यापार करायचा नाही का? या 70% जनतेला व्यापारामध्ये आणायचं असेल तर त्याला व्यापारासाठी निधी देणं हा महत्त्वाचा आहे। मला अनेक जण म्हणतात बँका निधी देतात ना, मी म्हणतो बँका देतात ना निधी, नाही असं नाही, पण बँक काय म्हणते तुम्हाला निधी पाहिजे तर तुम्ही तारण काय ठेवणार? तुम्ही तारण काय ठेवणार? या देशातली 70% जनता हिच्याकडे असणारा मालमत्ताच नाही, मजुरी हीच त्याची मालमत्ता आहे आणि मजुरी ही तारण म्हणून राहत नाही आणि म्हणून त्याला कर्ज मिळत नाही। जे अनेक वेळा येत्या सदाशाहू फुले आंबेडकर वाद्याने मागणी केली होती की बँकेच्या बाहेर जाऊ, या 70% समूहाला इथल्या पैशाच्या व्यवहारामध्ये फायनान्शियल मार्केटच्या व्यवहारामध्ये आणायचं असेल तर शासनाला पुढाकार घ्यावा लागेल आणि तेलंगणा सारख्या राज्याने तो पुढाकार घेऊन तिथल्या 70% लोकांना तुम्हाला व्यापारामध्ये यायचं असेल तर आम्ही तुम्हाला 10 लाखाचं अनुदान देतो आणि त्या दिवशी बाबासाहेबांच्या पुतळ्याचं उद्घाटन झालं, त्या दिवशी टार्गेट ठरलं की 1,25,000 कुटुंबाला हे 10 लाखाचं अनुदान त्या ठिकाणी वाटप करण्यात, वर्षभरात वाटप करण्यात। मागणी आम्ही महाराष्ट्रात मागतोय, त्याची अंमलबजावणी होते तेलंगणामध्ये आणि महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य, सगळ्यात मोठं पुरोगामी राज्य। नुसतं शब्दाने पुरोगामी होत नाही, ते यशवंतराव चव्हाणांची वृत्ती ठेवली पाहिजे तेव्हा कुठं असणारं पुरोगामी होतं हे लक्षात घ्या। यशवंतरावाने सुद्धा एक फार मोठा बदल 60 साली केला, त्यांनी मुख्यमंत्री असताना ईबीसी सुरुवात केली। माझ्या वयाचे जे आहेत किंवा माझ्या अगोदरनंतरचे आहेत त्या सगळ्यांना माहिती आहे की त्या सगळ्यांचं प्राथमिक माध्यमिक शिक्षण हे ईबीसी वरती झालं, अशी परिस्थिती आहे। ईबीसी नसती तर इथली 70% जनता शिक्षणापासून वंचित राहिली असती, अशी परिस्थिती आहे। आणि ईबीसी म्हणजे त्यांनी फक्त शाळेत त्याचं नाव टाकावं, त्याची फी शासन देणार, अशी असणारी परिस्थिती। त्याला शासन हे शिक्षण देत होती आणि याच धोरणामुळे असणाऱ्या शिक्षणाकडे समूहाची ओढ लागली, अशी परिस्थिती आहे। आज आपण बघत असाल की शिक्षणाकडे ओढ होण्याच्या ऐवजी त्या शिक्षण घेताना मला किती फिया द्यावा लागतील याची असणारी परिस्थिती आहे। युक्रेन मधलं युद्ध झालं, मी असं म्हणतो भारतीयांसाठी फार चांगलं झालं, आमचे डोळे उघडले। डोळे का उघडले तर युक्रेन मधनं किती विद्यार्थी आले आपल्याकडे, वर्तमानपत्र चाला, युक्रेन मधनं एकट्या युक्रेन मधनं 2,500,000 विद्यार्थी जे आहेत, 2,40,000 विद्यार्थी जे आहेत हे पुन्हा भारतात परत आले। काय काय युद्ध चालू झालं, हे विद्यार्थी गेले कशा होती, शिक्षणासाठी गेले होते, हे शिक्षणासाठी गेले होते। आज आम्ही बेकारीचा प्रश्न म्हणतोय, आज आम्ही बेकारीचा प्रश्न मांडतोय,
इतल्या शास्त्राने हे जे शिक्षण महर्षी झालेत यांच्या नादी लागले नसते, यांच्या हुकुमशाहीला बळी पडले नसते। आज या 2.5 लाख विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय महाराष्ट्रामध्ये किंवा आजूबाजूच्या राज्यांमध्ये झाली असती तर प्राध्यापकाची नोकरी भरती झाली नसती का? तिथल्या स्टाफची नोकर भरती झाली नसती का? तिथल्या बांधकाम कामगाराला हाताला काम मिळालं असतं की नाही? आज हा विद्यार्थी त्याच्याकडे फंड आहे, निधी आहे, देशात शिक्षण घेता येत नाही म्हणून परदेशात जाऊन तो शिक्षण घेतो। या देशातली सुद्धा बेरोजगारी जी आहे ही शासन निर्मिती बेरोजगारी आहे, आपण लक्षात घ्या। ही बेरोजगारी सुद्धा शासन निर्मिती बेरोजगारी आहे। 2.5 लाख विद्यार्थ्यांना शिकवायचं असेल तर किमान तिथे असणारा 70-75 हजार प्राध्यापक त्या ठिकाणी लागले असते, तेवढा स्टाफ लागला असता, तेवढी एक नवीन युनिव्हर्सिटी उभी राहिली असती। आणि सगळ्यात मोठं या देशामध्ये एका विद्यार्थ्याच्या पाठीमागे जे 1 कोटी रुपये जातात ते थांबले असते आणि या देशाच्या विकासाची कामं त्या ठिकाणी लागतात। सगळी उदाहरणं आपल्याला देत नाही, आपण विचार करायला सुरुवात केली पाहिजे। आपण विचार करायला सुरुवात त्या ठिकाणी केली पाहिजे आणि ती सुरुवात ज्या दिवशी आपण करू त्या दिवशी आपल्याला लक्षात येईल की इथे ज्यांना ह्या गोष्टी कळतात, जे हे प्लॅनिंग करू शकतात त्यांना आपण सरळ सत्तेवरती बसवलं तर आपल्याला बेरोजगारी काय, इथला असणारा भूकमरीचा सुद्धा प्रश्न सोडवू शकतो अशी असणारी परिस्थिती आहे। या देशातले असणारे अर्धे मंत्री अर्धशिक्षित आहे असं मी त्या ठिकाणी मानतो, अर्धशिक्षित आहे। ते पूर्ण शिक्षित असते तर कदाचित कोकणामध्ये त्यांनी पेट्रोलियम म्हणजे रिफायनरी ही उभी केली नसती। 9 जीव जे निर्माण होतं असं ज्याला म्हणतात त्याचे अनेक ठिकाणं त्या कोकणामध्ये आहेत। जशी कोकणातली आपली किनारपट्टी आहे तशी कारवारची किनारपट्टी आहे, उडपीची किनारपट्टी आहे, केरळामध्ये आपण गेलो तर कोचीन आणि त्याच्या खालची असणारी किनारपट्टी आहे। त्या किनारपट्टीवरती त्यांनी असणारे प्रदूषण होणारे कारखाने उभे केलेत का? तर त्यांना माहिती आहे की जीवसृष्टी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत माणसाला नव जीवदान मिळण्याची असणारी शक्यता आहे आणि म्हणून त्यांनी आम्ही किनारपट्टी आमच्या वाचून ठेवती, ते काहीच येऊ देणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे। पण अर्धवट शिकलेले महाराष्ट्राचं शासन अगोदरच ना आताच आहे, केंद्राचा फोन आला की आम्ही बदलतो आणि सत्ता गेली की आम्ही त्यालाच विरोध करतो। आणि आज मुख्यमंत्र्यांनी अजब पण सांगितलं की 70% तिथे असणारे लोक आमच्या बरोबर आहेत। अरे मग 70% तुमच्या बरोबर होती तर मग काल परवा तुम्हाला लाठीचार्ज करण्याची गरज काय पडली बरसूला? कोकणातला कुठलाही पाडा असेल, कुठलाही गाव असेल तर त्याची संख्या
हजार बाराशे वरती नाही। आणि त्या हजार बाराशेच्या लोकांना तुम्ही काबू करता आलं नाही, तुम्हाला असं लाठीचार्ज करावा लागला। इथे हे शासन बोलत नाही, यांचा बोलवता धनी वेगळाच आहे। तेव्हा आपल्याला असं जे बघावं लागेल की इथला शासन करता बोलणारा आपलाच असला पाहिजे, तो कोणाच्या हुकुमशहावरती चालता कामा नये ही त्या ठिकाणी बघितलं पाहिजे। मी आपल्याला एकच गोष्ट या ठिकाणी सांगणार आहे आणि ती म्हणजे ज्या दिवशी बाबासाहेबांनी सांगितलेला आदेश आपण पाळला की बाबासाहेब असं म्हणाले होते की आपली झोपडी ती आपली झोपडी, तिला आपण शाबूत ठेवली पाहिजे, मजबूत ठेवली पाहिजे। ज्या दिवशी आपण असं मोडली तिला आणि दुसऱ्याच्या झोपडीमध्ये गेलो, त्याला आपण जोपर्यंत सोयीचा आहे तोपर्यंत तो आपल्याला ठेवेल, आणि ज्या दिवशी त्याची सोय संपली त्या दिवशी गांडीवरती लाप मारून हाक लावून दे। आता तुम्हाला बसली की ना बसली हे तुम्हीच ठरवा। काका तुम्ही झोपडी ठेवलीच नाही। समजवते हे होत राहतात नाही असं नाही, समजवते हे होत राहतात, पण आपली झोपडी ही आपली झोपडी, तिच्याशी जोपर्यंत आपण इमानदार तोपर्यंत आपलं अस्तित्व दिसतं। ज्या दिवशी आपण असं आपली झोपडी तोडली त्या दिवशी आपण आपल्या हातानेच आपलं अस्तित्व नाकारलेलं आहे, एवढं लक्षात घ्या। मला एकंदर असं दिसतंय की चळवळीमधला जो एक नाकारतेपणा होता की मला हे नको आहे, मला हे पाहिजे, ही सांगण्याची जी वृत्ती होती, ती हळूहळू आपण असरा हरवत चाललेलो आहोत। ते कुठेतरी आपण हरवत चाललेलो आहोत। मी हे म्हणणं की मी हे नाकारतो याच्यामध्ये चळवळीचा वेगळेपणा दिसतो, याच्यामध्ये आपला एक विचार त्या ठिकाणी दिसतो की मला हे नको आहे, मी याच्या बाजूने नाही। आज अनेक SC ST च्या संघटना आहेत, ते भेटल्या की म्हणतात खाजगीकरणाच्या विरोधात आपण बोललं पाहिजे। मी म्हटलं चांगली गोष्ट आहे, आपण बोललं पाहिजे। पण मी त्याला असं विचारतो खाजगीकरणाच्या विरोधात का बोलायचं, तो म्हटलं खाजगीकरण झालं की आरक्षण जातं। मी त्यांना बोलत म्हटलं बरोबर आहे, खाजगीकरण झालं की आरक्षण जाणार, पण खाजगीकरण कशाला नको? तर त्याचं एकच उत्तर असतं की आरक्षण राहिलं पाहिजे। मला गेल्या 40 वर्षामधला एक फार मोठा अनुभव मी बघतोय, चळवळीने ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस एक व्यापकता होती, त्यावेळेस एक व्यापकता होती, संकोचितपणा नव्हता। आज मला
व्यापकतापेक्षा संकोचितपणा त्या ठिकाणी दिसायला लागला. व्यापकतेपेक्षा संकोचितपणा मला त्या ठिकाणी दिसायला लागलाय. मी त्याला सरळ म्हणतो की ते जर बाबासाहेबांचं स्टेट्स अँड मायनॉरिटीज 31-35 पानाचं पुस्तक आहे ते जर आपण वाचलं तर या देशामध्ये पुन्हा जात व्यवस्था जे आर्थिक प्रश्नामुळे सुद्धा मजबूत झाली होती तिला डिसूळ करण्याचा असणारा प्रयत्न किंवा डिसूळ कसा केला जाऊ शकतं हे स्टेट्स अँड मायनॉरिटीज मध्ये त्यांनी मांडलेलं आहे. मी दोन सिद्धांत त्याच्यातले असणारे मांडतो. त्यांनी असं म्हटलं की एकदा शासनाच्या मालकीची असली की सर्वांना मागण्याचा अधिकार आहे. एकदा कुठलीही गोष्ट शासनाच्या मालकीची असेल तर मला त्याच्यातला हिस्सा मिळाला पाहिजे. ज्याला त्याला मला मागता येत. आज इथला शेतकरी आपण असायला बघितला तर हवालदिन झाले. आम्ही 90 साली शेतकऱ्याला म्हणत होतो की हा गॅसचा जो करारनामा होतो त्याला तुम्ही विरोध करता. ही जी बाजारपेठ आहे भारतातली बाजारपेठ जी आहे ही भारतातली बाजारपेठ शेतकऱ्यासाठी राखीव आहे. भारतीय शेतकऱ्यासाठी राखीव आहे. गॅसचा करारनामा ही भारतीयांसाठी राखीव आली असलेली कृषीची बाजारपेठ ही जगाच्या शेतकऱ्यांसाठी खुली केला जात आहे. आणि ज्या दिवशी खुली केल्या जाईल त्या दिवशी तुम्ही परदेशातल्या शेतकऱ्याबरोबर कॉम्पिटिशन करू शकणार नाही. आणि आज आपल्याला असं दिसतंय की शेतकरी हवालदिन झालेला दिसतो. हवालदिन झालेला दिसतोय. त्याच पद्धतीने मी आपल्यालाही असं वॉर्निंग देतोय संकुचित झालात तर शेतकऱ्यांचे हालत झाल्याशिवाय राहणार नाही एवढं लक्षात घ्या. जे शेतकऱ्यांचं झालं ते आपलंही होले झाल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या. सरकारचं असलं की आपल्याला मागता येतं. बाजारपेठ ज्यावेळेस भारतीय शेतकऱ्यांकडे होती त्यावेळेस ते सांगत होते की तुम्ही हा जो भाव दिलेला आहे हा मला मान्य नाही त्याच्यामध्ये अजून 20 रुपये 25 रुपये 100 रुपये वाढवा आणि माझा माल खरेदी करा. हा अधिकार त्याचा होता. तो अधिकार त्याने गॅसच्या करारनाम्याने घालवला अशी परिस्थिती. हा जो शिकलेला आहे आणि संकुचित आहे त्यांनाही सांगतोय की तुम्ही उद्याच्या पिढीला त्या शेतकऱ्यांच्या गतीचा आणू नका. हे माझं आव्हान आपल्या सगळ्यांना आहे. खाजगीकरण थांबवायचं असेल तर बाबासाहेबांनी मांडलेले ह्याच्यावरती आहे. बाबासाहेब काय म्हणाले की इथली राजकीय सर्व बोंब जी आहे राजकीय सॉव्हरनिटी जी आहे राजकीय सार्वभौम जी आहे हिला कायम ठेवायची असेल टिकवायची असेल तर या देशाची आर्थिक परिस्थिती मजबूत पाहिजे भक्कम पाहिजे. आणि ती कुठल्या भांडवलदाराची नाही तर ती शास्त्राची परिस्थिती भक्कम असली पाहिजे. आणि शास्त्राची परिस्थिती भक्कम करायची असेल तर शास्त्राने पब्लिक सेक्टर हे आपल्याकडे ठेवलं पाहिजे. मागणी काय पाहिजे या देशाची राजकीय सत्ता राजकीय सार्वभौम हे अबाधित ठेवायचं असेल भारताला पाकिस्तान का व्हायचं नसेल
तर इथलं पब्लिक सेक्टर हे शासनाच्याच मालकीचं असलं पाहिजे, म्हणजे आर्थिक दृष्टिकोनातून शासन मजबूत होतं अशी परिस्थिती आहे. फक्त आपण जे वर्षाला टॅक्स भरतो तेवढंच फक्त शासनाचं इन्कम नाही, तर पब्लिक सेक्टरची मालमत्ता ही सुद्धा शासनाची मालमत्ता त्या ठिकाणी. आणि म्हणून हा जो शिकलेला वर्ग आमच्यावरती अन्याय झाला, तुमच्यावरती अन्याय झाला नाही, तुमच्या बाप दाद्यांवरती अन्याय झाला. ते भांडवल आता संपलंय, त्या भांडवलाचा आता उपयोग नाही. त्याला सर नवीन पोर उत्तर काय देतात, अरे बाबा माझ्या बापदाद्यांनी तुझ्यावरती अन्याय केला, तुझ्या बापदाद्यावरती केला, ते दोघं भांडत बसतील पण आपण दोघं का भांडतो. आणि आमच्याकडे उत्तर नाही, आमच्याकडे उत्तर नाही. याच कारण की आम्ही शाहू फुले आंबेडकर वादाचा विचार हा सोडून दिलाय अशी असणारी परिस्थिती आहे. त्याची का ठरली तर त्याला असणारं उत्तर देता येईल की बाबा इथे पब्लिक सेक्टर आम्हाला पाहिजे, सरकारी सेक्टर याच्यासाठी पाहिजे की या देशातली राजकीय सार्वभौम ही अबाधित राहिली पाहिजे. भारत उद्या पाकिस्तान सारखा कोणी यावे आणि टिकली मारून जावे अशी परिस्थिती भारताची होता कामा नये. आणि ती करायची नसेल तर पब्लिक सेक्टर असलं पाहिजे हे ठणकावून उत्तर आपल्याला त्या ठिकाणी देता येत. पण दुर्दैव आहे की आम्ही बाबासाहेबांची असणारी झोपडी तर मोडूनच टाकली आणि विचारालाही विसरलो अशी असणारी परिस्थिती आहे. आज हा धम्म मेळावा आहे. बुद्धाने म्हटलंय आत्ता दीप भव, डिग्री घेतली म्हणजे आत्ता दीप भव झालो असं नाही. फक्त सरकारी नोकरी मिळवण्यासाठी डिग्री लागते, ती डिग्री मला मिळाली, जी काही परीक्षा होती ती उत्तीर्ण झालो आणि तिथे असणारा नोकरी लागली म्हणून मी आत्ता दीप भव झालो नाही. मी जोपर्यंत फुले शाहू आंबेडकर चळवळीच्या विचाराचा कास धरत नाही तोपर्यंत मी आत्ता दीप भव होत नाही हे आपण असणारा लक्षात. आणि म्हणून या मेळाव्याची फलश्रुती मी असं म्हणेन, पब्लिकली कोणाला सांगण्याची गरज नाही, तर समोरचं खबर तुझी शपथ घेऊन मी सांगतो जे मेला तर तो मी आपला जगतोय. समोरच्याला मी आश्वासन देण्यापेक्षा स्वतःला आश्वासित करा, स्वतःला आश्वासित करा की मी बाबासाहेबांची झोपडी ही पुन्हा उभी करेल आणि माझा लढा हा फुले शाहू आंबेडकरी विचारावरती चालणार. या दोन गोष्टी आपण केल्या तर आज ज्या कार्यकर्त्यांनी हा मेळावा यशस्वी करण्यासाठी आतोरात प्रयत्न केले, कष्ट केले, त्यांच्या कष्टाचं फळ होईल असं मी त्या ठिकाणी मानतो. आपण मला शांततेने ऐकलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे. जय भीम, जय भारत.